मंडळी, शहाण्या माणसानं नवरा बायकोच्या भांडणात पडू नये असं म्हणतात, पण हा अतिशहाणपणा करायला तयार आहे आपल्या फिल्टरवड्याचा बच्चन गौरव मोरे. आणि भांडण करण्यासाठी सज्ज आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. दागिन्यांचा डब्बा द्या मला वंक्या. वंक्या दागिन्यांचा डब्बा दे मला. ग बोल ना, तुझा माझा संबंध नाही काय, लक्षात ठेव. संबंध नाही? वंक्या दागिन्यांचा डब्बा दे, नाही तर मी विसरून जाईन तुझ्या माझ्या मध्ये प्यार आहे म्हणून. हा थू. वंक्या दागिन्यांचा डब्बा दे. चार चौकात ना इज्जत काढू नको, आधी सांगतोय गबस नाही तर. वंक्या वंक्या डब्बा दे. हा बघ, आवाज चढून बोलू का? मला पण आवाज चढवता येतो. तू तमाशा कर, तमाशा करू नको. ओंक्या दागिन्यांचा डब्बा दे. नाही दे, जा. ओंक्या माझ्या बापानं पै पै गोळा करून दागिने बनवलेत, ओंक्या डब्बा दे. नाही देत, बोल ना, जा. तुला काय करायचं कर, जा. ओंक्या दागिन्यांचा डब्बा दे. काय करायचं कर, बोल ना, जा. तुझ्या तर आता एक मिनिट, एक मिनिट. डब्बा दे, डब्बा दे, दागिन्यांचा डब्बा दे. लवकर दे, नाही मी फोडून टाकेन तुला. अरे बघा, ही बाई, ही बाई तिच्या कुंकवावरती दगड उचलते. बघा बघा. ए शानिया, त्यांच्याशी काय बोलतो? माझ्याशी बोल ना, माझ्याशी बोल. तू थुकलास का? वाटलं म्हणून थुकलो. तुझ्या तर. अरे थांब, थांब, थांब. अरे कशाला ये, आता आता ये. माझी चप्पल, माझी चप्पल द्या. तुम्ही साईडला वा, माझी चप्पल द्या ना. काय काय, तुम्ही तू माझ्यावरती हात उचलणार? तू नवऱ्यावरती चप्पल फेकून मारणार? उचलणार रायचा. ऐका ना, हो बेल्ट काढ, माझी चप्पल द्या. बेल्ट दे मला. नाही माझ्याकडे बेल्ट नाहीये. मग काय आहे? माझ्याकडे निरागस टॅलेंट आहे. माझी चप्पल द्या ना. काय 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 पटत पटत. माझा कसा पाहिजे तुम्हाला? अरे मग कसा पाहिजे माझा? साहेब सांगा, तू ये ना आता. मी तुला सांगा, तुम्ही का बसा? तुमच्या नवऱ्या सांगा. आता लई झाले. थांबा, माझी पॅन्ट ये. तू लवकर माझ्याकडे पण चप्पल ये. अरे सांगा ना. तू तू याची चप्पल घालीस ना, मी याचा बेल्ट घेतला. आता काय करणार आहे साहेब? जसं लोह्या लोहे को कापताय ना, तसं तुमचा हा बेल्ट त्या चप्पलीला कापणार आहे. अरे माझा बेल्ट आहे. नका. तू बेल्ट कोणाला आपटून दाखवतोस? तुझ्या तर साहेब माझा बेल्ट रे. अरे माझी चप्पल रे. अरे माझा बेल्ट आहे. ए पोलादपूरचा हनुमलिक नको वाजू. माझा बेल्ट आहे, घ्या ना. माझा बेल्ट आहे. तू बाजूला ना. का आम्ही काय ते आमचं बघून घेऊ. आणि तुमचं काय तमाशा आहे? बघताय चालणी का तमाशा आहे? निघू जायचो रे, निघू जा. चल जा ना. तू बाजूला. आज आहे ना फेसला होऊन जाऊ दे. ऐका तर, ऐका मला एका ठिकाणी महत्व. तुम्ही आता थांबाच. नाही मी खमकीच आहे, याला मी दाखवते. तुझ्या तर. अरे माझी चप्पल, माझी चप्पल, माझी चप्पल, माझी चप्पल. चप्पल आता मी माझी चप्पल, माझी चप्पल. माझी पॅन्ट थांबा. अरे माझी पॅन्ट आहे. अरे माझी माझी पॅन्ट आहे ना. लागते मला. शानपणा करतो जास्त मी. ऐका ना, ऐका ना, रस्त्यावर नका ना भांडू. कसं दिसतंय ते? कसं दिसतंय म्हणजे आम्ही काय लोकांनी बघायला भांडतोय. जा तू निघ. चल मी एक मिनिट, मी कसं जाऊ? माझी पॅन्ट तुमच्याकडे, बेल्ट तुमच्याकडे. द्या ना, मला जायचं, मला बाहेर जायचं. द्या ना. आम्ही मागितलं होतं, आम्ही मागितलं होतं. कशाला माझ्या नवऱ्यासारखा शानपणा केला? द्या द्या, म्हणजे मी शानपणा करतोय. इकडे इकडे माझी भेद आहे ना. आता बाईच्या जातीनं घराच्या उंबऱ्यात राहायला पाहिजे ना. ही नसती दुनियादारी करत फिरत असते. त्याला काय सांगतो? ऐका ना, माझ्याशी बोल ना. त्याला काय सांगतो? घाबरत नाही मी, घाबरत नाही.
ताई ऐका ना ऐका ना कशाला तुम्ही दुनियादारी करता यार दुनियादारी नका ना करू मला एकदम असा बसलाय वाटतं दुनियादारी नका करू मी दुनियादारी करते करते मी दुनियादारी करते तुम्ही सांगा भाऊ मला हे घरातला मरत जर बाहेर कमवायला जात नसेल तर बायकाने जायला पाहिजे की नाही दुनियादारी केली पाहिजे याच्याशी काय बोलतेस मला मायशी बोल ना बोल मायशी बोल हॅलो 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 बँटीचं बक्कल लागलं मला बँटीचं बक्कल हळू हळू मारा ना ही मला रोज कोबीची भाजी देते रोज कोबीची भाजी रोज कोबीची भाजी रोज कोबीची भाजी कळलं ना बाबा रोज कोबीची भाजी मला कळलं पण तुम्ही खाऊ शकता मी रोज कोबीची भाजी तुम्ही खाऊ शकता काय आता मी सांगतेच रोज रात्री नाक्यावर मित्रांसोबत जातोस मंचुरियन चायनीज भेल खातोस तेव्हा कोबी जाते ना खाशाखाली मित्राचं बोलू का तू मित्राचं करू नको तुला मार खायची हौस आहे मनी घे बांगडी काय करणार आहे फटका पडला पाय तुला सांगते भाऊ माझ्या बापाने स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चैन विकली आणि याला चायची टपरी काढून दिली अयो चायच्या टपरीवर यांचे मित्र दिवस रात्र पडी कासायचे चाय प्यायचे पण एक पैसा देतील तर शपथ धंदा बुडाला धंदा बुड दे पण माझी स्वप्न मोठी आहेत माझी स्वप्न खूप मोठी आहेत मोठी आहेत ना स्वप्न मेहनत करायची टाइमपास कशाला करायचा नाक्यावर टाइमपास तू नको सांगू मला टाइमपास तू नको सांगू मला कोण सांगणार आहे इकडे हॅलो तुम्ही दादा खाऊ तुम्ही रोज तीन तीन तास माहेरच्या सोबत फोनवर बोलत असते तो टाइमपास आहे ताई तुम्ही रडू नका ना नाही नाही बरोबर आहे तुमचं मला मागे तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं भाऊ सांगा ना मी लगेच पॅन्ट दिली असती तुमची पॅन्ट मोठी की माझं दुःख मोठं भाऊ आता तुम्हाला काय सांगू मी ताई एक काम करा तुम्ही रडू नका प्लीज डोळे पुसा याचा तुम्हाला मी देतो तुम्हाला हा डोळे पुसा तुम्ही डोळे पुसा हा तुम्ही शांत वापरले हे घ्या डोळे पुसा हा मी बोलतो त्यांच्याशी हा प्लीज रडू नका ओ दादा दादा ऐकायला ते रडताय तो हा तुम्ही करा ते घरच्यांसोबत बोलणार तर कोणासोबत बोलणार तुम्ही सांगा घरच्यांसोबत ना हो हो मग तिथं बाहेर का सगळ्यांसमोर तमाशा करते हा ते मी त्यांना समजवतो तुम्ही फक्त चिडू नका हा मी ताईन इकडे नको नको इकडे नको नको इकडे ये नको ना दादा इथं बरा अयो तू समजवणार म्हणजे म्हणजे ताईंना मी सांगतो ना तू कोण आहे तिचा म्हणजे यार आहे तिचा हो दादा नीट नीट बरं झालं आज भेटलास काय झालं मी इथं असताना माझ्या बायकोसोबत गुलुगुलू बोलतोस कधी तिला रडायला खांदा देतोस बस बस आज तू भेटलास बस अरे अरे माझ्या माकून लपून लपून तुम्हाला असं करायला पाहिजे अरे पण मला मोठं नवऱ्याचं कर्तव्य सांगतेस आणि बायकोच्या नावात ते करते माझ्या बायकोला धीर देण्याची हिंमत कशी झाली अरे हिंमत कशी झाली दादा तुम्ही नीट बोला मी समोर असताना एवढी हिंमत असेल तर मी नसताना काय करतो नाही दादा काय करतो मी नीट बोला ना तुम्ही नीट बोला म्हणतात नको देव मी दिल धक्का तुला मी दिल धक्का हा मी अंटोन टेकर हा मी पण मला सगळं ना हा लक्षात ठेव त्याला सांगा तुम्ही हा माझ्या ना कानात आतल्या आत रक्त व्हायला लागलंय माझ्या आतड्या आतमध्ये चक्करून पडल्यात वने 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 याने मला बांधलं वने माझ्या नवऱ्यावर हात कसा उचलला त्याला काहीच केलं नाही माझ्या नवऱ्यावर हात उचलायची हिंमत कशी झाली कसं बोलले मला किती घाण बोलले बघितलं का आम्ही आमचं बघून घेतलं असं तुला कोणी यायला सांगितलं मध्ये अरे तुमच्या भांडणात मी आलो मी सोडवलं तुमचं भांडण हा मग आम्ही आमचं बघून घेतलं असतं तुला कोणी यायला सांगितलं मध्ये अरे तुमचा नवरा हे घेऊन पळत होता सोन्याचे दागिने मी थांबवलं केलं त्यांना मग थांबवलं तर काय केलं आम्ही सांगितलं होतं थांबवायला काय झालं दादागिरी करतोय कोण एक मिनिट काय केलं दादागिरी केली मी एकट्या बाईला बघून दादागिरी करतोस नीट बघत एकटे आहेत का बघा दादागिरी करतोस मी दादागिरी कुठे गेली तुम्ही मग का थांबलायस तिथं का थांबलय माझी पॅन्ट त्यांच्याकडे बेल्ट तिकडे चप्पल तिकडे मी काय करू जाऊन मला एका ठिकाणी महत्वाचं काम आहे म्हणून मी चाललो होतो माझी चप्पल आणि माझी पॅन्ट चप्पल पाहिजे तुला माझी चप्पल माझी पॅन्ट पाहिजे मला आता माझी पॅन्ट
माझा बेल्ट, माझा बेल्ट घे. मी चुकी गेली का तुमच्या मध्ये आलो ते? माझी पॅन्ट फेकली, बेल्ट फेकला सगळा. अजून का पाहिजे? हा अजून का पाहिजे? मला माझी पॅन्ट आणून पहिलं, मला माहित नाही. तुला लागलं नाही ना? मगाशी लागलं, जरा हाताने लागलं. आणि मला मारलं ते विचारता तुम्ही लोक? आता काय पाहिजे? मला पटकन मारलं ते. मजा आला. आहा सई, मस्त होता परफॉर्मन्स. गौरव, तुला असं व्हल्नरेबल आणि हेल्पलेस आणि असं बिचारा बघून बरं वाटतं कधी कधी. ओंकार मस्त, आजचं पण कॅरेक्टर मस्त होतं. एक काहीतरी सणक गेली आहे डोक्यात या माणसाच्या असं वाटत होतं, आणि ते तू खूप छान उभं केलंस. वने मस्त भांडलीस, फारच गोड, मस्त. थँक्यू. थँक्यू.